खा रहे हो? खुशी चल रही है बेटा? काय सांगाल सर, आपल्या मुडकळीस आलेल्या किंवा पडलेल्या खोल्यांमध्ये मुलं ज्ञान अर्जन करतात किंवा शिकत आहेत, त्या ठिकाणी जी दुरावस्था झालेली त्याबद्दल? ज्या ठिकाणी दुरावस्था झालेली नाही, दुरावस्था म्हणता येणार नाही, कारण त्या स्मार्ट स्कूलमध्ये, स्मार्ट सिटी स्कूलमध्ये त्या शाळा पाडलेल्या आहेत आणि त्या शाळा दुरुस्तीच काम चालू आहे. तीन खोल्या, मोठ्या तीन खोल्या पाडलेल्या आहेत, एक छोटी खोली आहे आणि मंदिराच्या तीन खोल्या घेतल्या आहेत, असे चार वर्ग तिथून चालू आहेत. एकूण विद्यार्थी संख्या आहे 96, शिक्षक आहे तिथं आणि थोड्या दिवसामध्ये ते जे बांधकाम आहे, एक या दोन महिन्यामध्ये बांधकाम पूर्ण होईल. त्या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांना जो पोषण आहार जातो त्यांना बाहेरच बसून खावे लागते आणि तिथली जागा पण स्वच्छ नाही सर, ती स्वच्छता करून घेऊ आम्ही. कारण कसं आहे, बांधकाम करत असताना धूळ घाण तर होणारच, पण त्या धुळीत त्यांना बसवणार नाही आम्ही. शाळेपासून आत असताना स्वच्छ जागेत बसू. मंदिरात जागा आहे, मंदिराचे एक मोठा हॉल आहे, दोन छोट्या खोल्या आहेत आणि एक पलीकडे जे आहे आधार केंद्र, तिथं खोली आहे, तिथं काही विद्यार्थी बसतात. टोटल विद्यार्थी 96 आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत काही निधी आला होता, त्यातून त्याचं काम सुरू होणार होतं, आता वर्ष लोटलं तरी काम सुरू होत नाही आहे. स्मार्ट सिटी अंतर्गतच काम हे चालू आहे. ही निधी काही ते वैयक्तिक शिक्षकांना दिलेला नाही, कुठे चमच्या खात्यावर टाकलेला नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत पूर्ण काम चालू आहे ते, आणि ते काम थोड्या दिवसात पूर्ण होईल. एकीकडे देशाचं भविष्य असणारे मुलं त्यांना अशा ठिकाणी शिकावं लागतं, आपण कसं बघतं याकडं? ठीक आहे सर, आपलं म्हणणं बरोबर आहे, हे मुलं म्हणजे देशाचं भविष्यच आहे. पण सध्या बांधकाम स्थिती कसे, मजूर मिळत नाहीत म्हणून त्यांचं संतगतीनं चालू आहे. त्यांना आम्ही कालच आमची बैठक झाली होती, त्या बैठकीत असं ठरलं की आम्ही दोन महिन्यात ह्या जी शाळा आहेत ती एकच शाळा नसून अशा 10-11 शाळा आहेत, तिथं की काम चालू आहे. विद्यार्थी संख्या भरपूर आहे पण खोल्या कमी आहेत. ॲडजस्टमेंट करून एक एवढा एक महिना, जून 15 दिवस एवढे 30 तारखेपर्यंत त्या खोल्या पूर्ण होतील जा होईल. कारण ते बांधकामच त्या विद्यार्थ्याच्या शाळेसाठी चालू आहे, त्या शाळेत जाणारच. थँक्यू.